श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. सकाळीच आपण नवरात्रीचे नऊ रंग कोणते हा व्हिडिओ बघितला आणि नवरात्रीच्या व्हिडिओंना आपण सुरुवात केली. नवरात्रीचे सगळे अनेक काही सेवा उपाय, अनेक काय काय तुम्हाला करायचे आहे, काय नियम पाळायचे आहेत, काय अटी आहेत, सगळी काही माहिती आपल्या चॅनलवर आता येणारच आहे. सगळ्यात आधी बघून घ्या की नवरात्रीचे नऊ रंग कोणते आहेत, म्हणजे तुम्हाला तयारी करायला अगदी काही नाही तर त्या रंगाचा रुमाल तरी आपल्याला जवळ ठेवायचा आहे, असं मी सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पाहिला नसेल व्हिडिओ तर अवश्य जाऊन बघा की नवरात्रीचे नऊ रंग आपल्याला कोणते परिधान करायचे आहेत. कारण स्त्रियांची सुरुवात किंवा अगदी उपवास धरणाऱ्या पुरुषांची सुद्धा सुरुवात तेथूनच होते की नवरात्रीचे नऊ रंग. आणि मग त्यानंतर पुढील सगळ्या सेवा आल्या, उपाय आले, घटस्थापना आली, काय खायचं काय नाही हे सगळं त्यानंतर आले. त्यामुळे आपली सुरुवातच आपण केलेली आहे की नवरात्रीचे नऊ रंग कोणते. तर व्हिडिओ कृपया अवश्य जाऊन बघा. आता आपल्या घरामध्ये नवरात्र येणार आहे, पक्ष पंधरवडा होणार आहे. पक्ष पंधरवड्यात आपण तसं म्हटलं तर मनाने थोडंसं नाराज असतो, कारण आपल्याला आपल्या गेलेल्या लोकांची आठवणी येत असते आणि पित्रांच्या आठवणीत आपण हे 15 दिवस घालवतो, कोणतीही खरेदी करत नाही. आणि तसं म्हटलं तर हे दिवस लवकर जातही नाहीत. बघा हे जे 15 दिवस आहेत ते सरता सरत नाहीत. वर्ष कसं जातं, महिन्यांमागे महिने कसे जातात ते कळत नाही, पण हा पक्ष पंधरवडा जाता जात नाही, कारण ते दिवसच वेगळे असतात. पितृंचा वास खाली पृथ्वीवर असतो असं म्हटलं जातं आणि त्यामुळे हे दिवस खूप जड असतात, जाण्यासाठी खूप जड असतात, दुःखी असतात, वातावरण वेगळेच असते, आनंद नसतो कुठे, काही देवधर्माचं काही जास्त करत नाही आपण, त्यामुळे हे दिवस थोडेसे सरता सरत नाहीत असे असतात. आता नवरात्री चालू होत आहे. 3 ऑक्टोबर रोजी पहिली माळ आपल्या घरामध्ये आपल्याला घटस्थापना करायची आहे आणि पहिली माळ 3 ऑक्टोबर रोजी आहे. त्याची वेळ, शुभ मुहूर्त हा सगळा व्हिडिओ चॅनलवरती येईल. आज आपण आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की या दिवसांमध्ये काय करावे, काय करू नये किंवा काय करू नये, कोणत्या चुका महिलांनी पुरुषांनी, असं नाही की फक्त महिलांनी मक्ता घेतलेला आहे, पुरुषांनी सुद्धा कोणत्या चुका करू नयेत, नवरात्री घरात बसल्यानंतर काय करावे काय नाही, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सांगते की अजूनही तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ बघता बघता सबस्क्राईब करा, ऑलचं बटन दाबा, म्हणजे माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. त्याचप्रमाणे आपले नवी दिशा हे चॅनेल आहे, त्याही चॅनेलला सबस्क्राईब करा. त्याची लिंक मी कमेंटमध्ये देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला त्याची लिंक देते. त्याच्यावर खूप अनेक अनेक अत्यंत सुंदर अशा रेमेडी मी देत असते, तर त्या चॅनेललाही भेट द्यायला विसरू नका. आता सगळ्यात आधी तुमच्या घरामध्ये घटस्थापना होणार असेल तर तुमच्याकडे कुळदेवीची मूर्ती, कुळदेवीचा फोटो किंवा कुळदेवीचा टाक असणे अत्यंत गरजेचे आहे. हा, काही जण सुपारीवर बसवतात, मात्र खरं जर शास्त्र काय सांगतं तर टाक असला पाहिजे. आता काही ठिकाणी टाकाची पद्धत नाहीये, मग मूर्ती असली पाहिजे. मूर्ती पण नाहीये तरी काय करू, तर फोटो तरी असलाच पाहिजे, तरच आपण घटस्थापना करू शकतो हे मी तुम्हाला सांगते. आता मलाही यावर्षी खूप इच्छा होती घटस्थापना करण्याची, मात्र माझ्याकडे मूर्ती नाहीये, पण मी अखंड कलश आणि म्हणजे मंगल कलश आणि अखंड दिवा नवरात्रीमध्ये नक्कीच मी सुद्धा बसवणार आहे. तर ज्यांच्याकडे मूर्ती, फोटो, टाक आहे त्यांनी घटस्थापना करू शकतात. कुणीही असू देत, मग ही लोक घटस्थापना करू शकतात. घरामध्ये, एकाच घरामध्ये दोन घट खरं तर बसवू नयेत. म्हणजे जर टाक एका मोठ्या भावाकडे आहेत तर लहान भावाने घटस्थापना करावी का? तर नाही करावी. गणपती घराघरामध्ये चालतो. अगदी तुम्ही 3 भाऊ वेगळे राहताय, तिघांनी करा, सगळ्यांनी. गणपतीचं कुठलंही शास्त्र नाहीये, पण घटस्थापना अशी आहे की ती शक्यतो एका घरामध्ये, म्हणजे 3 भावांमध्ये एकच असावी. पण तुम्हाला जर तुमच्याकडे टाक असतील तर तुम्ही करू शकता, नाही असं नाही, पण शक्यतो जिथं आहे, मोठं घर जिथं आहे तिथं जाऊन दर्शन घ्यावे आणि एकाच घरामध्ये त्याची काळजी घ्यावी व्यवस्थित, असं शास्त्र सांगतं की एकाच घरामध्ये असावं. दुसरी गोष्ट म्हणजे आता घरात घटस्थापना बसली आहे पण ताई माझे मिस्टर ऐकत नाहीत, आमच्या घरात मांसाहार लागतोच, किंवा माझा मुलगा ऐकत नाही, त्याला रोज खायला लागतंच, चुकूनही या गोष्टी करायच्या नाही आहेत. मी तर, तुम्ही नेहमी बघता,
मांसाहाराच्या संपूर्ण विरोधात आहे की मांसाहार कधीच करू नका. आपण स्वामी सेवेकरी आहोत, दत्तसेवेमध्ये तर खूप कडक पाळलं जात आहे की मांसाहार कडकडीत वर्ज्य. मांसाहाराला कुठंही थारा नाही आहे, कुठल्याही सेवेमध्ये मांसाहाराला थारा नाही आहे. घटस्थापना घरात बसल्यावर कुणीही घरातल्या चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे, नाहीतर केलेल्या सगळ्या व्रताचे पुण्य फुकट जाईल आणि शिवाय तुम्हाला दोष लागू होतील. ते दोष तुम्हालाच नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा ते दोष लागू होतील. म्हणून चुकूनही कोणीही मांसाहार करायचा नाही आहे. मद्यपान, दारू, सिगारेट, तंबाखू, मावा, गुटखा या गोष्टी सुद्धा किमान तुम्हाला, म्हणजे आता हे मावा, गुटखा, तंबाखू या गोष्टी घरात देव बसले आणि तुम्ही बेसिनमध्ये तंबाखू थुंकताय, चुकूनही झालं नाही पाहिजे. आपल्या घरात पावित्र्य, मंगलमय वातावरण आहे, घरामध्ये चांगल्या काही देव बसलेले आहेत. सूक्ष्म रूपामध्ये माता लक्ष्मी, माता कुळदेवी आपल्या घरामध्ये वास करत आहे आणि आपण व्यसनाधीन झालेलो आहोत किंवा व्यसन करत आहोत, बाहेर जाऊन मांसाहार करत आहोत. अहो, तुम्ही बाहेर जाऊन केलात तरी तुमच्या पोटातून तुमच्या तो घरातच येणारे हे तुम्ही का विसरताय? त्यामुळं मांसाहाराच्या मी पूर्ण विरोधात आहे आणि कधीच करू नका. शक्य असेल, स्वामी सेवेत असाल, दत्तसेवेत असाल, तर मांसाहार सोडूनच द्या. काही नडणार नाही, सगळं काही शाकाहारामध्ये आहे. त्यामुळं या 9 दिवसात तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. 9 दिवस म्हणजे खरं तर आधी 8 दिवसापासून सोडायचा असतो, कारण मांसाहार पचायला काहीतरी 72 तास लागतात असं म्हटलं जातं. त्यामुळे उद्या आहे नवरात्र, मग आज आम्ही मांसाहार करून घेतो चालणार नाही. चुकूनही करायचा नाही, लक्षात घ्या, मांसाहार वर्ज्य आहे. पुढची गोष्ट म्हणजे अशी एक पद्धत आहे, बघा काही ठिकाणी काय करतात की कुठल्याच, म्हणजे घट बसलेत समजाताना, आपल्या पानावर घट बसतात, आमच्याकडे पानावर बसतात, तर पानावर देवी बसली आपली तर बाकीचे देव पण पानावर बसवतात, असं करायचं नाही. फक्त कुलदेवीचा टाक, कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो यांनाच घटी बसवायचं आहे. बाकीच्या सर्व देवांना, म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत, गणपती बाप्पा आहेत, माता लक्ष्मी आहे, या सगळ्या, बाळकृष्ण आहे, विष्णुदेव आहेत, पिंड आहे, महादेवाची पिंडी आहे, या सगळ्यांना दररोज व्यवस्थित यांची पूजा करायची, यांना स्नान घालायचे. तुमचे गुरुवारचे उपवास असतील, गुरुवारी स्वामींना आपल्याला अभिषेक घालायचा आहे, शुक्रवारी वैभवलक्ष्मीचं व्रत आहे, हे सगळं करायचं आहे. कोणत्याही गोष्टी, तुमच्याकडे नवरात्र आहे म्हणून सगळ्या देवांनाच तुम्ही पारोसं ठेवलं आहे किंवा सगळ्या देवांना तुम्ही आंघोळच घालत नाही आहे, ही साफ चुकीची पद्धत आहे. तुमच्या घरात असं सांगत असतील तरी ही पद्धत बदलण्याचा प्रयत्न करा की नाही, हे चुकीचं आहे. सगळ्या देवांना रोजच्या रोज स्नान अभिषेक घालायचा असतो, फक्त देवी घटी बसलेली असते, त्या देवीला तेवढं आपल्याला स्नान घालायचं नाहीये. पुढची गोष्ट उपवास. आता बघा, उपवासाचं जर म्हणाल तर प्रेग्नंट स्त्रियांनी काय करावे, प्रश्न येतो मला लगेच. माहिती आहे की ताई मी 9 महिन्याची प्रेग्नंट आहे, ताई मी 7 महिन्याची प्रेग्नंट आहे, ताई मी 8 महिन्याची प्रेग्नंट आहे, मी 4 महिन्याची प्रेग्नंट आहे. तुम्ही जर प्रेग्नंट असाल, तुम्हाला आता समजले, तुम 2 महिने असू दे, 3 असू दे, 6, 7, 8, 9, प्रेग्नन्सीमध्ये उपवास धरायचा नाही, कारण तो त्रास तुम्हालाच नाही, फक्त तुम्हाला नाही तर तुमच्या बाळाला होणार आहे. त्यामुळे 1 वर्ष सोडून द्या, पुढच्या वर्षी सगळ्या सेवा बाळाला घेऊन तुम्ही करू शकता. 1 वर्ष गॅप घ्या, उलट देवच तुमच्यावर नाराज होईल जर तुम्ही स्वतःचे हाल करून घेतलेत तर. त्यामुळे प्रेग्नंट स्त्रियांनी अजिबात उपवास करायचा नाही. अखंड दिवा लावा, कांदा लसूण सोडा, अखंड दिवा लावा, दिव्याची सेवा करा, दुर्गा सप्तशतीचे पाठ करा, हे सगळं तुम्ही करा. जितकं बसवेल तुम्हाला तितका मंत्र जप करा, मात्र उपवास करू नका. पुढची गोष्ट म्हणजे काय आहे की या दिवसांमध्ये बायकांनी किंवा पुरुषांनी, शक्यतो आता तुम्ही ऑफिसला जाताय आणि तिथे शेव्हिंग कंपल्सरी आहे, तुमच्या इथं नाही चालत ऑफिसमध्ये तर तुम्ही हा नियम नाही पाळलात तरी चालेल, पण होता होईल तेवढं. जर तुमच्या इथं चालतंय असं, कोणी काही बॉस वगैरे तुम्हाला बोलत नाही आहेत, तर तुम्ही नखे कापणे, नखं आधीच कापून घ्या. केस स्त्रियांनी कापण्याचं काही कारणच नाही आहे, तेवढे 9 दिवस पार्लरला नाही गेलात तर काहीही नडणार नाही आहे. नखे कापू नका, केस कापू नका. पुरुषांनी शक्यतो शेव्हिंग करू नका, मात्र तुमच्या इथे चालतच नसेल तर तुम्ही करू शकता. म्हणजे नखे, दाढी, केस हा एक नियम या नवरात्रामध्ये आपल्याला पाळायचा आहे. त्यानंतर बघा, 9 दिवस उपवास स्त्रिया करतात.
9 दिवसाच्या उपवासामध्ये काय खावे काय नाही याचा व्हिडिओ वेगळा येईल. मात्र दोन प्रकारचे उपवास आहेत. 9 दिवसाचा उपवास असतो, कुणाचा बसता उठता उपवास असतो म्हणजे पहिल्या दिवशी आणि 8व्या दिवशी उपवास असतो, कुणाचा अष्टमीला उपवास असतो, अष्टमीचा उपवास धरलेला कुणी 9व्या दिवशी सोडतं तर कुणी दसऱ्या दिवशी सोडते. आता माझा स्वतःचा बसता आणि उठता असा उपवास असतो. 9 दिवसाचे मी 9 वर्ष उपवास केले. शेवट मला इतकं पित्त व्हायचं की मला ॲडमिटच करावं लागायचं. तेव्हापासून मग मी ते 9 दिवसाचे उपवास सोडले आणि बसता उठताचे उपवास धरले. ते सुद्धा मी फलहार आणि दूध घेऊन करते, बाकीचं मी काहीही खात नाही. दूध आणि फळ म्हणजे पित्त होत नाही. खिचडी जेवढी खाल, जेवढा बटाटा शेंगदाण्याचं कूट तूप तेल हे जेवढं खाल तेवढी तुमची तब्येत बिघडणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या की उपवासाचे पदार्थ जपून खावा. अक्षरशः काही लोक त्या वरईची भाकरी, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी, काकडीची कोशिंबीर इतकं ताट भरून जेवण जेवतात, मग त्या उपवासाचा अर्थ काय मला सांगा. त्यापेक्षा 9 दिवस स्वतःला वेळ द्या. तुम्ही कामात असाल तर तुम्ही उपवास धरू नका, पण तुम्ही घरी आहात तर फलाहार दूध ताक दही लिक्विड घेऊन उपवास करण्याचा प्रयत्न करा. तो खरा उपवास. उपवासाचा अर्थ असा नाही की तुम्ही दुप्पट खाता आणि उपवास करताय. उपवास म्हणजे खरा उपवास हा पाण्यावर असतो, लिक्विडवर असतो, दूध कॉफी चहावर असतो. पण तरी चला आपण त्यात ॲड केली, फळं खा, राजगिऱ्याचे लाडू खा, मात्र शक्यतो तुम्ही खिचडी वरई हे टाळा, नसेलच जमत तर खाऊ शकता. अष्टमीचा उपवास कधी सोडावा, तर अष्टमीचा उपवास 9वीला किंवा दसऱ्याला सोडावा. आता कोण कोण हे व्रत करू शकतात? महिला, कुमारिका, पुरुष, कुमार म्हणजे चिरंजीव जे मुलं असतात ते, विधवा स्त्रिया, डिवोर्सी स्त्रिया किंवा वयस्कर स्त्रिया, प्रेग्नंट स्त्रिया सोडून सगळे जण हे व्रत धरू शकतात. हा नियम कुणालाही नाहीये की विधवा स्त्रियांनी हे व्रत धरू नये. तुम्ही सवाष्णच आहात आयुष्यभर असंच तुम्हाला मानायचं आहे. नवरा तुमच्या आयुष्यातून गेलेला आहे, तुमच्या मनातून नाही. तुमच्यात जर तेवढं प्रेमाचं नातं असेल नसेल तरीही तुम्हाला नवरात्र हे तुमच्या मुलांसाठी धरायचं आहे, हे लक्षात ठेवा. सवाष्ण असण्याचा आणि नवरात्र धरण्याचा कोणताही संबंध नाही. तुम्ही विधवा असाल तरी हे व्रत वैकल्य सगळं करू शकता. त्याचप्रमाणे उपवास हा तुम्हाला थोडंफार खाऊन जसं सांगितलं तसा करायचा आहे. घरात कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत? तर घरात भांडणे, घरातल्या कुलस्त्रीचा अपमान. खरं तर कधीच घरातल्या कुलस्त्रीचा अपमान होऊन द्यायचा नाही. ज्या घरामध्ये कुलस्त्रीचा अपमान होतो, ज्या घरामध्ये कुलस्त्रीला वाईट वागवले जाते, त्या घराची प्रगती तिथेच थांबते. आणि या 9 दिवसात तर 9 रूपे देवीची आहेत मानले जाते. तीच रूपे स्त्रीमध्ये बघा, त्याच रूपांची तुम्ही पूजा करा. घरातल्या स्त्रीला खूप मान सन्मान द्या आणि बघा तुम्ही किती वरची पातळी गाठता ते. फक्त घरातल्या स्त्रीला मान देऊन बघा. तर या 9 दिवसामध्ये घरातल्या कुलस्त्रीचा अपमान करू नका. तिच्याशी चांगलं वागा, तिच्याशी जमवून घ्या. तिच्या हवं नको तिला ते बघा. तिने बिचारीनं तुमच्या अख्ख्या घरासाठी उपवास केला आणि तुम्ही येऊन तिलाच बोलताय, शिव्या देताय, करू नका. तुम्हाला त्याचे दोष लागू होतील. चप्पल. आता चप्पल या विषयावर पण अनेक प्रश्न येतात. तर हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, भावनेचा प्रश्न आहे. फक्त पूजा करताना चांबड्याच्या वस्तू घालू नयेत. म्हणजे पुरुषांच्या कमरेला बेल्ट असतो किंवा खिशात पाकिट असते, हे काढून तुम्ही पूजेला बसायचं आहे, दर्शनाला बसायचं आहे. बाकी बाहेर आता ऑफिसला मी नाही असं म्हणू शकत तुम्हाला की तुम्ही बेल्ट लावू नका, तुम्ही पाकिट नेऊ नका. तर हे एक शेवटी काळाची गरज आहे, तुम्ही करू शकता. काही जण बिनचप्पलचं व्रत धरतात. ती लोक महान आहेत खरंच की व्रत धरतात बिनचप्पलचं, पण इकडं चप्पल घालायची नाही आणि इकडं बायकोला येऊन झोडायचं ह्याचा काही उपयोग नाही आहे. मग तुमच्या उपवासाला अर्थच नाही आहे. चप्पल एक वेळ घाला, पण घरातल्या मुलींना, घरातल्या स्त्रियांना तेवढा मान द्या, म्हणजे तुमचे व्रत फळास जाईल आणि तुमच्या व्रताचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. मासिक धर्म हा एक मोठा प्रश्न असतो. ताई, मासिक धर्मात काय करायचं? व्यवस्थित ऐका, व्हिडिओ मोठा होऊ देत, पण तुम्हाला हे व्यवस्थित ऐकायचं आहे. मासिक धर्मात 4 दिवस घटापासून पूर्ण लांब राहायचं आहे. घरातल्या पतीला, सासूला, जावेला, मुलीला, मुलाला दिवा लावायला सांगायचा आहे. अखंड दिवा राहायला पाहिजे, दिवा विस्ता कामा नये. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी जर 4था दिवस असेल, त्या दिवशी तुम्ही काहीही करू शकत नाही. 5वा दिवस असेल, 4थ्या आणि 5व्या दिवशी डोक्यावरून आंघोळ करून तुम्ही घटस्थापना 5व्या दिवशी करू शकता. करू शकत नाही असं नाही,
मात्र जर तुम्हाला काही त्रास होत असेल पाचव्या दिवशी पण तुमचं जर ब्लीडिंग थांबत नसेल तर तुम्ही सहाव्या दिवशी करा. एवढं मात्र लक्षात ठेवा, शक्यतो पाचवा दिवस चालतो, असं नाही आहे की पाचवा दिवस चालत नाही. कुठलाही त्रास होत नसेल तर पाचव्या दिवशी घटस्थापना केलेली चालते. मासिक धर्मात तुम्हाला पूर्ण व्यवस्थित घरामध्ये पाळायचं आहे की तिथं सावली पडू नये, तिथं जाऊ नये, या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. मासिक धर्मामध्ये चुकूनही घटाजवळ जायचं नाही आहे, कारण माता कुलदेवी आपल्या घरात सूक्ष्म रूपात वास करत आहे, त्यामुळे या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. आता घरात एकच स्त्री असते का? नाही, जाऊ असते, मुली असतात आपल्या, कुणाकुणाला तीन मुली असतात, जावेच्या तीन मुली असतात, नणंद आलेली असते, त्यांचे पिरियड्स होतात. अशा वेळेस काय करावं? तर शक्यतो ती खोली वेगळी असावी, आपली ही जी देवघराची खोली आहे ती वेगळी असावी. पण तुमचं अगदी छोटंसं घर आहे तर त्या स्त्रीला बाजूला बसवा, तेवढे चार दिवस तिला स्वयंपाकामध्ये देवघरा देवाच्या इथे आसपास येऊन देऊ नका. आणि थोडंसं अंतर ठेवा, म्हणजे त्या देवघराच्या देवामध्ये आणि त्या स्त्रियांमध्ये अंतर ठेवा. हे आपल्या हातात नाहीये, हे नैसर्गिक आहे, त्यामुळे हे आपण थांबवू शकत नाही. गोळ्या वगैरे कुणीही चुकूनही खाऊ नका, कारण त्याचे त्रास अत्यंत पुढे जाऊन भोगावे लागतात. ते पाच दिवस जाऊ दे, उरलेले चार दिवस सेवा करा, काही बिघडत नाही. उरलेले चार दिवस तुम्ही तुम्हाला जी हवी ती सेवा करा, पण जर ते पाच दिवस त्यात येतच असतील तर आपण काहीही करू शकत नाही. आता सोयर किंवा सुतक हा सुद्धा प्रश्न कायम असतो. सुतक असेल तर तुम्हाला अचानक सुतक आले तर तुम्ही कुणाकडनं तरी ती सेवा करून घेऊ शकता. पण पहिल्या दिवशी सुतक आहे तुम्हाला तर तुम्ही काय करायचं आहे? तर तुम्हाला सुतक संपल्यावर, म्हणजे जर समजा एक चार पाच दिवसात संपते तर त्या दिवशी घट बसवू शकता. आणि जर तुमचं त्याच दिवशी पहिल्याच दिवशी जर तुम्हाला सुतक आहे, 10 दिवसाचं सुतक आहे, तर तुम्ही घटस्थापना या वर्षी करायची नाही, कुणाकडून करूनही घ्यायची नाही. मध्ये आधे सुतक आलं तर उरलेली सेवा कुणाकडून तरी शेजाऱ्यांकडून वगैरे करून घेऊ शकता, पण पहिल्याच दिवसापासून सुतक आहे तर तुम्ही घटस्थापना करायची नाही. सोयर, सोयर म्हणजे काय? तर घरात बाळ होणं हा एकतर आनंदाचा विटाळ असतो. तुमची मुलगी समजा तुमच्याकडे आली आहे तर तुम्ही विटाळ पाळू नका, तिला बाजूला बसवा आणि तुम्ही घरामध्ये घटस्थापना करू शकता. पण जाऊ, जाऊ म्हणजे घरातलंच, म्हणजे माझं आडनाव समजा देशपांडे आणि देशपांड्यांच्यातलीच कोणी प्रेग्नंट महिला आहे तर मात्र तुम्हाला ते पाळावं लागेल. कुणाकडनं तरी करून घ्या तुम्ही आणि मग ते जेव्हा संपेल त्याच्यानंतर तुम्ही सेवा करू शकता. तसे तर 10 दिवस पाळायचे असतात, त्यामुळे कुणाकडून तरी करून घेण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. सुतक संपल्यावर सुद्धा घटस्थापना मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. कुलस्वामिनीची सेवा तुम्हाला या 9 दिवसात करायची आहे. कुणाबद्दलही वाईट बोलायचं नाहीये, कुणाबद्दल वाईट ऐकायचं नाहीये, कुणाची निंदा, कुणाची नालस्ती, चुकीचे अपशब्द, कुणाविषयी चाहड्या, चुगली हे तुम्हाला करायचं नाहीये. फक्त आणि फक्त सेवेमध्ये दिवस घालवायचे आहेत. आपल्या सेवेचे पुण्याई, आपल्या सेवेचा बँक बॅलन्स इतका वाढवायचा आहे की तो तुमच्या मुलाबाळांना लेकरांना उपयोगी पडेल आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही आहात तोपर्यंत संपूर्ण शांतता पसरेल. चांबड्याचे त्याग तुम्हाला सांगितलं की घरात कुणी घालू नका. त्याचप्रमाणे काळा रंग चुकू नये. आता देवानं देण दिली आहे, केस काळे आहेत, काढून ठेवू शकतो का? नाही, जितकं पाळता येईल तितकं पाळा. मी सांगितलेले पॉईंट टू पॉईंट पाळायचंय असं मी तुम्हाला जबरदस्ती करत नाही. देवानं देण दिली आहे, बघा केस काळे आहेत, भुवया काळ्या आहेत, पापण्या काळ्या आहेत, पण काळे वस्त्र हे तुम्हाला टाळायचे आहेत. काळा ब्लाऊज घालू का, काळी डिझाईन आहे साडीमध्ये घालू का? मग नवरात्रीच्या 9 दिवसातच काळा रंग का बरं येत नाही, का वर्ज करतात तुम्ही सांगा. त्यामुळे काळं पूर्ण टाळायचं आहे. काळ्या कपड्यामध्ये वाईट लहरी लवकर ॲब्झॉर्ब होतात, म्हणजे जर एखादी वाईट शक्ती आहे तर ती काळ्या कपड्यामध्ये पटकन येते, म्हणून काळा कपडा घालू नये. काळा कपडा घातल्यावर उष्णता वाढते, म्हणून काळा कपडा घालू नये. म्हणून काळा कपडा पूर्ण टाळायचा आहे. रंगीत वस्त्र तुम्हाला घालायचे आहेत. घरात बाळंतीण असेल तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दिव्याकडे तुम्हाला व्यवस्थित लक्ष ठेवायचं आहे. दिवा मालवून द्यायचा नाहीये. दिव्यातली काजळी जी असते ती सतत तुम्हाला काढायची आहे. घरामध्ये देव असताना कुठंही जास्त नोकरी व्यतिरिक्त घरामध्ये कुणीतरी असेल तर जास्त चांगले होईल. अखंड दिवा असल्यावर पडदे असतील किंवा काय असेल तर काहीतरी चुकीचं होण्याची संभव असतो, त्यामुळे घरात शक्यतो कुणी असेल तर चांगले, नसेल तर थोडासा दिवा लांब लावा, जेणेकरून लाकडी देवघर असतं किंवा काय काही आपल्याकडून चुकीचं घडू नये याची काळजी घ्या.
घराला कमीत कमी कुलूप घाला आणि जास्तीत जास्त वेळ घरात थांबण्याचा प्रयत्न करा. शेवटची आणि महत्वाची गोष्ट, ब्रह्मचर्याचे पालन केलेच पाहिजे. कितीही तुम्ही बाळाचं प्लॅनिंग करत आहात तरी, काहीही झालं तरी, या 9 दिवसात ब्रह्मचर्याचे पालन, घरात घट असो किंवा नसो, देवी येऊन जाते घरामध्ये, कुलदेवीचा वास असतो, अजिबात ह्या गोष्टी करायच्या नाहीत. ब्रह्मचर्याचे कडकडीत पालन तुम्हाला करायचे आहे. यातल्या कुठल्याही गोष्टीचं विनाकारण उल्लंघन तुम्हाला करायचं नाही आहे, जेणेकरून तुम्हाला कुठलेही दोष लागू नयेत. कुलदेवीची कृपा घरावर असणे खूप आवश्यक आहे. त्यासाठी या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इतका वेळ घालवून सांगितलेल्या आहेत. हे सगळं करूनही रोज रात्री क्षमा प्रार्थना म्हटल्याशिवाय झोपायचं नाही आहे. क्षमा प्रार्थना ही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. ती नसेल तर साध्या सोप्या भाषेमध्ये, हे कुलदेवी माता, माझ्याकडून आज दिवसभरात काही चूक झाली असेल तर मला तू माफ कर आणि माझ्याकडून झालेली सेवा तू रुजू करून घे, असं मराठीत म्हणून क्षमा मागून नमस्कार करून तुम्हाला रोज रात्री झोपायचे आहे. हे झाले आपल्याला स्त्रियांनी किंवा पुरुषांनी कोणते नियम पाळावेत याचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.